नमस्कार, आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज। दिव्य सम्राट टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे मुंबई येथून। मुंबई येथील MSB पोलीस ठाणे हद्दी मधील नामे भावना चौधरी ह्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार MSB पोलीस ठाणे मध्ये मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार नोंद केली। सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी चौकशीचे चक्र फिरून अवघ्या 8 तासांमध्ये मुलीचा घेतला शोध। या संदर्भात सविस्तर माहिती MSB पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी स्वतः या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। MSB पोलीस स्टेशनमध्ये काल 29 जानेवारी 2023 फिर्यादीनामे राजेंद्र चौधरी यांनी पोलीस ठाण्यात येऊन अशी फिर्याद दिली की त्यांची 12 वर्षाची मुलगी कुणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे। त्यांची फिर्याद घेऊन आम्ही कलम 363 प्रमाणे अपहरण किडनॅपचा गुन्हा दाखल केला आहे। किडनॅपचा गुन्हा दाखल केला आम्ही इमिजिएटली आमचे डिटेक्शन ऑफिसर API पवार, सायबर ऑफिसर API पाटील, नाईट PI नागतिलक आणि स्टाफ, सगळ्या स्टाफने मिळून पूर्णपणे त्यांच्या घरापासून बोरिवली स्टेशन ते तसेच घरापासून दहीसर स्टेशन त्यांनी प्रत्येक ठिकाणचे त्यांनी CC कॅमेरे चेक केले। CC कॅमेऱ्यावरून आम्हाला शेवटी रात्री 10 वाजता आम्हाला असं कळलं की ती मुलगी बोरिवली रेल्वे स्टेशनच्या आसपास फिरत आहे। आम्ही त्या मुलीला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या आई वडिलांच्या हवाली केलेला आहे। मला एकच मेसेज द्यावासा वाटतो की सध्याचं हे जे सोशल मीडिया जो युग आहे, व्हॉट्सअप आहे, FB आहे, इंस्टाग्राम आहे, ही लहान मुलं जी आहे, टीनेज आहे, या सोशल मीडियाच्या इतक्या हारी गेलेल्या आहेत की त्यांना आपण काय वाईट चांगलं करतोय याची त्यांना जाणीव नाही आहे। तरी त्यांच्यावर पूर्णपणे वॉश ठेवणे किंवा त्यांना समजून सांगणे, त्यांना ब्रेन वॉश करणं हे खूप गरजेचं आहे।